भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा रजिस्टर क्रमांक 19/2023 भादवी कलम 454, 457, 380 प्रमाणे दिनांक 7/1/2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। या गुन्ह्यातील फिर्यादी दनशीर प्रमोद भारंबे राणा तुकाराम नगर भुसावळ यांच्या घरी दिनांक 5/1/2023 रोजी ते दिनांक 7/1/2023 दरम्यान कोणत्या तरी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून 49,500 रुपयाची सोन्याचे व चांदीचे दागिने व रोख रक्कम अशी घरफोडी केल्याची गुन्हा बाजारपेठ पोलिसांना दखल झालेला होता। या गुन्ह्याचा तपास करत असलेले बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार विजय बळीराम नेरकर, निलेश बाबूलाल चौधरी, उमाकांत पन्नालाल पाटील, प्रशांत रमेश परदेसी व योगेश नामदेव माळी यांनी गुन्ह्यातील आरोपीला शोध घेत असताना तांत्रिक विश्लेषण करून अज्ञान आरोपी निष्पन्न करून गुन्ह्यातील आरोपीला पुन्हा भुसार बाजारपेठ पोलीस हद्दीत आल्यानंतर गोपीने माहितीच्या आधारे उमाकांत पन्नालाल पाटील, प्रशांत रमेश परदेसी व योगेश नामदेव माळी यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारावर आरोपी नामे शेख इरफान, हसरत शेख वय वर्ष 26, फातेर शेख उर्फ गोल्या, आरोपी क्रमांक 3 शेख समीर, बाल्या शेख, राणा मदिनानगर जामनेर यांना विचारपूस केली। त्यांनी बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडी केल्याची कबुली दिलेली आहे। या आरोपींना बाजारपेठ पोलीस स्टेशनने अटक केलेली असून या चोरट्याने अजून कुठेतरी काही घरफोडा केली असल्याची माहिती तर यांच्याकडे नाही, अशाची तपास बाजारपेठ पोलीस स्टेशन करीत आहे। सदर गुन्ह्याबद्दल माननीय पोलीस अधीक्षक श्री एम राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, पोलीस